हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर या अगोदर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते एकोणतीस दिवस एक ते तीस दिवसही पाहिलेत आणि दोन चाचणीही अपलोड केलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसेल तर ते पहा ह्या व्हिडिओमध्ये आपण मराठी सेतू अभ्यासक्रमाचे दिवस एकतीस आणि बत्तीस पाहणार आहोत तर दिवस एकतीस सगळं वाक्प्रचारावर आहे एक आग लावणे याचे दोन अर्थ सांगा एक शब्दशः अर्थ सांगायचा आहे आणि एक वाक्प्रचारानुसार अर्थ सांगायचा आहे आग लावणे याचा शब्दशा अर्थ आहे पेटवणे आणि वाक्प्रचारानुसार आहे भांडण लावणे दोन उकळी फुटणे शब्दशा अर्थ एखाद्या पात्य पदार्थाला उष्णता दिल्यामुळे ते भांड्याच्या वरच्या दिशेने येते आणि वाक्प्रचार वाक्प्रचारानुसार अर्थ म्हणजे खूप आनंद होणे त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा वाक्प्रचार अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा एक भान असणे भान असणे म्हणजे जाणीव असणे भारत स्वच्छ ठेवावे याचे आपले सर्वांना भान असावे दोन आबाळ फाटणे आबाळ फाटणे म्हणजे मोठे संकट येणे त्याचा वाक्यात उपयोग चंदूच्या बाबांच्या निधनानंतर चंदूवर आबाळ फाटले म्हणजे मोठे संकट आले त्यानंतर तीन दाद देणे प्रशंसा करणे याचा अर्थ होतो रमेशने परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवल्याने शिक्षकांनी त्याला दाद दिली साथ घालणे आवाज देणे पिल्लांचा आवाज ऐकून मांजरीने त्यांना साथ घातली त्यानंतर शिक्षकांनी खालील उदाहरणाप्रमाणे वाक्प्रचार अधिक उदाहरणे घेऊन ते ओळखण्यास सांगावी आपल्याला इथं उदाहरण दिलेले आहेत इथं आपल्याला पाच उदाहरण दिलेले आहेत त्याचे वाक्प्रचार आपल्याला सापडायचे त्या वाक्यामधले आणि त्याचा अर्थ सांगायचे सुटीची नोटीस मुले कान देऊन ऐकत होती कान देऊन ऐकणे म्हणजे लक्ष देऊन ऐकणे त्यानंतर आई वडील मुलांसाठी खूप खस्ता खातात खस्ता खाणे म्हणजे कष्ट करणे त्यानंतर तीन मांजराच्या पिल्ल्याला आमचा लळा लागला होता लळा लागणे म्हणजे आवड लागणे चार सैनिकांनी शत्रूला कंठस्नान घातले कंठस्नान घालणे गळ्या खालून कापून टाकणे पाच आजीचा सर्व मुलांना सारख्या प्रमाणात दूध मिळेल याकडे कटाक्ष होता कटाक्ष असणे अधिकार गाजवणे हे होतं दिवस एकतीस आता आपण दिवस बत्तीस पाहू दिवस बत्तीस हे पूर्ण बातमी लेखनावर आहे चला सराव करूया खालील विषयावर बातमी तयार करा एक जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाटमध्ये वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याची बातमी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकवीस आमच्या प्रतिनिधींकडून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जनता गर्ल्स हायस्कूल शेंदू शेंदुर्जना घाट येथे वसुंधरा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला वन अधिकारी सविता पाटील यांनी या, या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले होते उद् उद्घाटन झाल्यावर जा, सर्व विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या तसेच त्यांनी भाषणात वृक्षांविषयीची माहिती व त्यांची गरज सांगितली सर्वांना एक रोपटे देण्यात आले झाडे वाचवण्यासाठी शपथ घेतली व सोहळा संपन्न झाला ही एक बातमी होती आणखीन एक आपल्याला दुसरा एक विषय दिलेला आहे शिवाजी हायस्कूल मोर्शीचा सुवर्ण महोत्सव माननीय शि शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत साजरा झाला हिडिंगील शिवाजी हायस्कूल सुवर्ण महोत्सव दिनांक चार जुलै दोन हजार एकवीस बुधवार मोर्शी आमच्या प्रतिनिधींकडून मोर्शी दिनांक चार जुलै रोजी सकाळी दहा वाजून दहा वाजता दहा वाजून दहा मिनटा मिनिटाला शिवाजी हायस्कूल या ठिकाणी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला माननीय शिक्षण मंत्री पाहुणे होते कार्यक्रमात अनेक विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्याध्यापकाने द्वीप दीप प्रज प्रज्वलन करून केले त्यानंतर अध्यक्षकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे व मान्यवरांचे शिक्षकांनी आभार मानले हे होतं सेकंड पुन्हा आपल्याला कल्पक होवयामध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घडना घटनांवर आधारित बातमी तयार करा आताची सध्याची न्यूज म्हणजे कोरोनाची तिसरी लाट तर याविषयी मी बातमी लिहिलेली आहे दिनांक दोन जुलै दोन हजार एकवीस वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की लसीकरणाला वेग आणला नाही तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तिसरी लाट येईल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे जर कोरोना होऊ नये यासाठी नियम पाळले तर तिसरी लहर टाळूही शकते टळूही शकते तर हा असा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू